सरकारला विनंती करते की धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा आणि त्याद्वारे त्यांना सामाजिक आणि आर्थिक आरक्षण लागू करण्यात यावं सर। धन्यवाद उपसभापती महोदय। आपण सर्वजण जाणतो की आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नसून पुरेशा प्रतिनिधित्वासाठीचा संविधानिक साधन होय। या चर्चेच्या अनुषंगाने आपल्या परवानगी घेऊन मी महाराष्ट्राच्या धनगर समाजाच्या बाबतीत काय मुद्दे उपस्थित करू इच्छिते सभापती महोदय। महाराष्ट्र शासनाच्या 1967 निर्णयानुसार ह्या जातीचा समावेश हे इतर मागासवर्गीयच्या यादीत करण्यात आला होता। तर सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या धनगर हे प्रमुख जाती आहे आणि याचा समावेश भटक्या जमातीच्या यादीत आहे आणि संबंधित लाभ अनुज्ञेय आहे सर। तसेच महाराष्ट्र राज्यात भटक्या जमाती क्रमांक धनगर व तत्सम जमातीसाठी 3.5% इतके आरक्षण सध्या देण्यात येत आहे। 1.5 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीत सद्यस्थितीत 45 अनुसूचित जमातींचा समावेश असून त्यांना 7% एवढा आरक्षण लागू आहे। अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश सुधारणा कायदा 1976 अन्वये राज्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर, ओरॉन, धनगड अशी नोंद करण्यात आली आहे। सर, महाराष्ट्र राज्याच्या 12 जुलै 2005 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार कार्यविंत संशोधन पथकांनी आपल्या सर्वेक्षण अहवालात असे नमूद केले आहे की महाराष्ट्र राज्याचे धनगर आणि धनगड यांचे चाल, रीती, रूढी, परंपरा, देवी देवता, पारंपरिक व्यवसाय हा एकमेकापेक्षा विभिन्न आहे आणि ते दोन जाती वेगवेगळे आहे। सर, अलाहाबाद उच्च न्यायालयाने रिट क्रमांक 4046622/2009 निकाल देताना महाराष्ट्राच्या धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबत सर्वकष विचार केला आहे। सर, महाराष्ट्र शासन विरुद्ध मिलिंद कटवारे इतर या विशेष अनुद्या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 28 नोव्हेंबर 2000 अंतरिम निर्णय देताना राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये शासनास, कुठल्याही न्यायालयास व इतर कुठल्याही प्राधिकरणास कोणताही बदल किंवा सुधारणा करण्याचे अधिकार नसल्याचे निरीक्षण केलेले आहे। म्हणून सर, राज्यघटनेच्या कलम 345(1) अनुसार अनुसूचित जमातीच्या यादीत एखाद्या जमातीचा समावेश करणे किंवा वेगळण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहे। सर, म्हणून मी सरकारला विनंती करते की धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा आणि त्याद्वारे त्यांना सामाजिक आणि आर्थिक आरक्षण लागू करण्यात यावं। सर, प्लीज कन्सिडर माय रिक्वेस्ट पॉझिटिव्हली अँड गिव्ह जस्टिस टू दिस लॉंग पेंडिंग इश्यू। सर, थँक्यू। थँक्यू।